वारसास्थळ जतन समितीची 13वी बैठक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थित होणार आहे. या बैठकीमध्ये महाबळेश्वर बाजारपेठेतील सुशोभीकरण, पोलो ग्राउंड विकसन, वेन्नालेख व परिसर सुशोभीकरण याबाबत चर्चा होणार आहे. सातारा महाबळेश्वर पाचगणी व वाईनगर परिषद हद्दीतील वारसास्थळांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने वारसास्थळ जतन समिती गठीत केली आहे. या समितीची ही बैठक आहे. या बैठकीत महाबळेश्वर, पाचगणी, वाई व सातारा येथील वारसास्थळांना धक्का न लागता या शहरांचा विकास करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. शहरांचे भविष्य घडवणारा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला असून नागरिकांना विश्वासातच घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांत संगीता राजापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी बाजारपेठेसह परिसरांची पाहणी करून आढावा घेतला. मात्र अद्याप बाजारपेठेतील व्यापारी व्यावसायिकांशी याबाबत कोणतीही चर्चा नसल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या बैठकीत वेन्नालेख सुशोभीकरण, पेटीड ग्रंथालयाचे नूतनीकरण, पोलो मैदान विकास, महाबळेश्वर येथील हेरिटेज व हिस्टॉरिक टेल्स अँड राईड्स यांचे जतन व संवर्धन याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.